येणार आपल्याला. नाव लेबल नाही ना त्याचे. सर्व निमंत्रितांना आणि पदवीकांक्षींना नम्र विनंती करण्यात येते की दीक्षांत मिरवणुकीचे सभामंडपाच्या द्वाराशी आगमन होताच उभं राहावं. तसेच सन्माननीय कुलपती, प्रमुख अतिथी, कुलगुरू आणि मिरवणुकीतील सन्माननीय सभासद यांनी आपली आसने ग्रहण करेपर्यंत कृपया सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं. सर्व निमंत्रितांना आणि पदवीकांक्षींना नम्र विनंती करण्यात येते की दीक्षांत मिरवणुकीचे सभामंडपाच्या द्वाराशी आगमन होताच उभं राहावं. तसेच सन्माननीय कुलपती, प्रमुख अतिथी, कुलगुरू आणि मिरवणुकीतील सन्माननीय सभासद यांनी आपली आसने ग्रहण करेपर्यंत कृपया सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं. मिरवणूक दीक्षांत सभागृहाकडे येत आहे. कृपया सर्वांनी उभं राहून स्वागत करावं. मिरवणूक दीक्षांत सभागृहाकडे येत आहे. कृपया सर्वांनी उभं राहून स्वागत करावं. Thank you.
सर्व उपस्थितांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. चालू करून इकडून बंद करतो.
बाहेर उभ्या असणाऱ्या पदवीकांक्षींना नम्र विनंती की कृपया त्यांनी सभा मंडपात हजर व्हावं. हॅलो. संबंधित महाविद्यालयाचे सर्व अधिकारी प्राध्यापक आपल्या महाविद्यालयातील पदवीकांक्षी सभागृहामध्ये स्थानापन्न झाले किंवा नाही याची कृपया आपण नोंद घ्यावी. सभामंडपाबाहेर बरेच पदवीकांक्षी अध्यापही आहेत. सर्वांना निवेदन आहे की त्वरित सभामंडपामध्ये आसनस्थ व्हावं. माननीय कुलपती या पदवीदान समारंभासाठी उपस्थित झाले आहेत. सर्व सभाजन राष्ट्रगीताकरिता उभे राहतील. सर्वांना विनंती की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. कुलसचिव, सन्माननीय कुलपतींना दीक्षांत समारंभ प्रारंभ होत असल्याचे घोषित करावे अशी विनंती करतील. सन्मान्य कुलपती महोदय, दीक्षांत समारंभ प्रारंभ होत असल्याचे आपण घोषित करावे ही विनंती. पदवी बोलो, आवाज आ रही है? पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन बोल दिया पहले जी दिया है. दीक्षांत समारंभ प्रारंभ झाल्याचे मी घोषित करतो. विद्यापीठाच्या 37व्या दीक्षांत समारंभाची कार्यवाही विद्यापीठ गीतानं होऊन त्यानंतर सरस्वती वंदन गायलं जाईल. Mama 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 m
सुंदर आकाश, हे सुंदर आकाश त्याहुनी सुंदर भारत देश, भारतास ही भूषण ऐसा रम्य विदर्भ प्रदेश, हे सुंदर आकाश, हे सुंदर आकाश त्याहुनी सुंदर भारत देश, भारतास ही भूषण ऐसा रम्य विदर्भ प्रदेश, हे सुंदर आकाश। इथे कृषि विद्यापीठाचे ज्ञान केंद्र शास्त्रीय युगाचे नव तंत्रांचा नव मंत्रांचा एक नवी निर्देश, भारतास ही भूषण ऐसा रम्य विदर्भ प्रदेश, हे सुंदर प्रतिभावंतांचे हे आगर कृषी तंत्राचा प्रयोग सागर, विज्ञानाचे वैनती भावती सावे, भारतास ही भूषण ऐसा रम्य विदर्भ प्रदेश, हे सुंदर शिल्पकार पंजाब रावणा स्वप्नाचा सर्वे, भारतास ही भूषण ऐसा रम्य विदर्भ प्रदेश, हे सुंदर आकाश, हे सुंदर आकाश त्याहुनी सुंदर भारत देश, सरस्वती वंदन।
पदम शारद चंद्रमा जोस्ने परी कांति तुझे मुखरम शारद चंद्रमा सरे तुझा हास्यात नी सरे तुझा हास्यात नी चारी युगाची पूर्णिमा तुझी कृपेचे चांदणे तुझी कृपेचे चांदणे इतवैशोदे अमुचा चिरे इतवैशोदे अमुचा शिरी जय शारदे कांतेश्वरी जय शारदे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू स्वागतपर प्रास्ताविक भाषण आणि विद्यापीठाचा अहवाल वाचन करतील. सर्वांना नमस्कार. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 37व्या दीक्षांत समारंभाला मी सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस विनम्र असे अभिवादन करतो. आपल्या बरोबर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय तथा विद्यापीठाचे कुलपती तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री भगतसिंग कोश्यारीजी साहेब यांचे दीक्षांत समारंभाच्या शुभप्रसंगी मनापासून स्वागत करतो. महोदय,
शुभ सोहळा सोहळ्याला आपली उपस्थिती लाभल्याबद्दल हे विद्यापीठ आपले ऋणी आहे. आपल्या आपल्याला प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले नरेंद्र सिंग राठोड यांचे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे उपमहासंचालक शिक्षण व उपमहासंचालक अभियांत्रिकी या पदावर, तसेच करण नरेंद्र कृषी विश्वविद्यालय जामनेर, मोहनलाल सुखाडिया विश्वविद्यालय उदयपूर आणि महाराणा प्रताप कृषी तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपूर येथे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. डॉक्टर एन एस राठोड यांचे विद्यापीठाच्या वतीनं मी या ठिकाणी आपले स्वागत करतो. या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य, माजी कुलगुरू, विद्यापीठातील अभ्यास मंडळाचे सदस्य, उपस्थित पदवीकांक्षी प्राध्यापक वृंद, शेतकरी बंधू, पत्रकार, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी बंधू आणि भगिनी आणि इतर सर्व मान्यगण गणमान्य नागरिक यांचे देखील मी या ठिकाणी या प्रसंगी सहर्ष स्वागत करतो. विद्यापीठाची स्थापना 20 ऑक्टोबर 1979 रोजी झाली आणि विद्यापीठ विस्तार शिक्षण संशोधन या त्रिसुस्तीच्या आधारावर विद्यापीठाचे कार्य चालू आहे. विद्यापीठाचा विस्तार हा विदर्भामधील 11 जिल्ह्यांमध्ये आहे. महोदय, या विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्न तंत्रज्ञान या विषयातील उच्च शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठाच्या अंतर्गत 10 घटक महाविद्यालय, 2 संलग्न महाविद्यालय, 26 कायम अनुदानित खाजगी कृषी महाविद्यालय असे 38 महाविद्यालय आहेत. दरवर्षी 3,979 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि या वर्षी आपल्या विद्यालयात चौथ्या दीक्षांत समारंभामध्ये 4,327 विद्यार्थ्यांना त्यामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदव्या देण्यात येत आहे. आणि त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थी, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचाऱ्यांना 52 रोख पदके गौरवण्यात येत आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या इंडो अफगाण, इंडो आफ्रिका, इंडो नेपाळ शिष्यवृत्ती अंतर्गत 21 विद्यार्थी परदेशी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विविध विषयामध्ये अभ्यास केला आहे. राष्ट्रीय छात्र सेवा योजना NSS अंतर्गत 2800 विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय छात्र सेना NCC मध्ये 129 पर्यंत त्याची क्षमता आता वाढवण्यात आलेली आहे. आमचे कॅडेट यांनी नकाशा वाचन कवायती रांगोळी स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त करून सुवर्णपदके पटकावलेली आहेत. वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथील 15 विद्यार्थ्यांनी गेट बी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. SRBच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये 21 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्तीमध्ये 2022 मध्ये 19 विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे. पदव्युत्तर पदवीच्या 2 विद्यार्थ्यांनी निवड शरद पवार प्रोत्साहन शिष्यवृत्ती बारामती साठी झालेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये कृषी उद्योजकता विकास व्हावा त्या उद्देशाने स्पर्धा परीक्षा फोरम, कृषी उद्योजकतेसाठी 1 फोरम आणि हायटेक कृषी साठी 1 फोरम असे 3 फोरम आपल्या विद्यापीठामध्ये चालू केलेले आहेत, जेणेकरून आपला विद्यार्थी हा कृषीमध्ये राहिला पाहिजे. महोदय, मला सांगताना आनंद होतो की विद्यार्थ्यांच्या यशा बरोबरच आमचे शास्त्रज्ञ यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर दधीपान असे यश संपादन केले आहे. त्यामध्ये डॉक्टर विलास खर्चे, डॉक्टर सुरेश काळमांडे, डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी, डॉक्टर निशांत शेटे, डॉक्टर सुरेंद्र पाटील, डॉक्टर विजय गाबणे यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी पुणे यांच्या मार्फत विद्यापीठाला सलग 2 वर्षी ऊर्जा संवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सेंद्रिय शेतीच्या शेती संशोधन संस्था स्वित्झर्लंड यांच्या सहाय्याने सीडिंग द ग्रीन फ्युचर हा सेंद्रिय शेतीचा प्रकल्प विद्यापीठात सुरू झालेला आहे आणि या प्रकल्पाला स्विस फोरम फॉर इंटरनॅशनल ऍग्रिकल्चर रिसर्च द्वारे उत्कृष्ट संशोधन प्रकल्प म्हणून त्यांना गौरवण्यात आलेले आहे. महोदय,
विद्यापीठाचे आताच्या स्थापनेपासून 176 वाहन विकसित केलेले आहेत. त्याचप्रमाणे 1518 शिफारशी आपण दिलेल्या आहेत आणि 46 यंत्र विकसित केलेले आहेत. आणि नुकत्याच झालेल्या कृषी अनुसंधान याच्यामध्ये जॉईंट अॅग्रोस्को मध्ये आपल्या विद्यापीठाने 44 तंत्रज्ञान विकसित केले आहेत आणि त्याचप्रमाणे 7 अवजार विकसित केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय भरड धान्याच्या निमित्तानं 2023 हे वर्ष आपण साजरं करत आहोत आणि त्यामध्ये 2600 नवीन जातीचे 26,000 जर्प्राजम ज्वारीचा आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे. त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याचा फील्ड डे आपण साजरा करणार आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी आयोग मुंबई, तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत विद्यापीठाला 5 प्रकल्प मंजूर झाले. त्यामध्ये 11,27,00,000 रुपये विद्यापीठाला निधी प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या विविध खासगी संस्थांच्या निविष्ठा तपासासाठी आपल्या विद्यापीठाला 6,10,00,000 रुपयाच्या महसुली उत्पन्नाची मध्ये वाढ झालेली आहे. विद्यापीठाने 22 संस्थांबरोबर 374 समंजस करार केले. त्यामध्ये 22 करार हे आपले कृषी अवजारासाठी आहेत आणि 348 करार हे आपले बियाणे कंपन्या आणि फार्मर्स प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन बरोबर झालेले आहेत. त्यामुळे आपलं बियाणं आपल्या व्हरायटी शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी मदत होणार आहे. महोदय, या विद्यापीठामध्ये आपला जैविक बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड, मायक्रोन्युट्रियंट अवजारे याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात तयार करून विद्यापीठाचा रेव्हेन्यू रिसीट वाढवण्याचा विद्यापीठ प्रयत्न करत आहे. विद्यापीठाने गेल्या वर्षी 8,600 क्विंटल बियाणं ब्लड सीड फाउंडेशन सीड तयार करून ते केलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 5,53,000 रोपं, फळांची रोपे व कलमे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या सहाय्याने विद्यापीठामध्ये 30 शेततळे 92 कोटी लिटर क्षमतेचे उभारण्यात आलेले आहेत आणि त्याचा फायदा विद्यापीठाच्या मध्ये संरक्षित पाण्यासाठी 12,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राला होणार आहे. हरित उपक्रमांतर्गत विद्यापीठातील 195 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या विद्यापीठाच्या दरवर्षी 30,00,000 रुपये त्याच्यामध्ये वीज खर्चामध्ये बचत होणार आहे. विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांची सामंजस्य करार केले आहेत. सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प फिबल स्वित्झर्लंड, त्याचप्रमाणे नेटवर्क आशिया लिमिटेड नेदरलँड यांच्यासोबत सेंद्रिय शेती प्रसारासाठी करार करण्यात आलेला आहे. इको फ्रान्स यांचे समवेत 30 विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेची सेंद्रिय प्रमाणीकरण या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील सर हा पहिलाच अभ्यासक्रम आपल्या देशामध्ये सुरू होत आहे. विद्यापीठाच्या विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठ शिवार फेरी, मान्सून पूर्व मेळावा, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, प्रशिक्षणे, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी यांचं आयोजन करण्यात येतं. गेल्या याच्या महिन्यामध्ये 18 ते 20 ऑक्टोबर विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त विद्यापीठामध्ये शिवार फेरी आयोजित करण्यात आली. त्यामध्ये 11,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे भाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्तानं 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर 5 दिवसाचा या ठिकाणी कृषी प्रदर्शनी अॅग्रोटेक 2022 संपन्न झाली. त्यामध्ये भारतातील आपल्या या प्रदर्शनीला जवळजवळ आपल्या 10,00,000 जास्त शेतकऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. माझा एक दिवस बळीराजासाठी यासाठी हे अभियान 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 मध्ये आपण साजरे केले. त्यामध्ये आपल्या 114 शास्त्रज्ञांनी 98 गावाला भेटी देऊन 3,696 शेतकऱ्यांपर्यंत संवाद साधलेला आहे. त्या इतर विस्तारच्या कार्यक्रमामध्ये व्हॉइस मेसेज सेवा, कृषीवाणी, कृषी वार्ता, हॅलो कास्तकर, केबल टीव्ही बुलेटिन, ब्लॉग, हेल्पलाईन, मोबाईल ऍप अशा विविध द्वारे माध्यमातून विद्यापीठ लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाची प्रकाशनं, त्यामध्ये कृषी पत्रिका, कृषी संवादिनी, कृषी दिनदर्शिका शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. विद्यापीठामध्ये विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची आपण स्थापना नवीनच केलेली आहे. त्यामध्ये 32 शेतकरी शास्त्रज्ञ मंच आपण वेगळ्या 11 जिल्ह्यांमध्ये वेगळ्या संशोधन केंद्रावर स्थापन केले आणि 1,102 त्याचे शेतकरी सदस्य आहेत. विद्यापीठाचे सगळ्या सगळ्या उत्पादने शेतकऱ्यांना ग्रासरूट लेवलला उपलब्ध व्हावी म्हणून 11 जिल्ह्यांमध्ये आपण 40 विक्री केंद्र सुरू केलेले आहेत आणि त्यामधून 11 जिल्ह्यांमध्ये त्या आपल्या विद्यापीठाची उत्पादन शेतकऱ्यांना उपलब्ध झालेली आहेत. विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये
अकरा गावे आदर्श गावे मॉडेल विलेज म्हणून ही संकल्पना आपण राबवतोय. कृषी आपल्या विद्यापीठ कृषी विभाग लाईन डिपार्टमेंटच्या सहकार्यानं आपल्या अकरा गावं याच्यामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये आपण सिलेक्ट करून त्यामध्ये सर्व तंत्रज्ञान वापरून त्या गावाचा उत्पन्न वाढवता येईल. एकात्मिक शेती पद्धतीचा वापर त्या ठिकाणी कसा करता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठाद्वारे एक प्रगतशील शेतकरी व एक यशस्वी उद्योजक आपल्या अल्युमिनियम मधला त्यामध्ये आपण त्यांना आयडियल म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि दर दोन महिन्याला त्याचे होल्डर पोस्टर करून आपण विद्यापीठाच्या सर्व ज्युरिडिक्शन मध्ये साकरा जिल्ह्याच्या संशोधन केंद्र केव्हीके मध्ये आपण दर्शनी भागामध्ये दर दोन महिन्याला लावत आहोत आणि हा शेतकऱ्याचा आणि उद्योजकाचा सन्मान आपण करत आहोत. सर मला सांगण्यास आनंद होतो की राज्यातील अखिल विद्यापीठाचे राज्य कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय कृषी अनुसंधान क्रमवारीमध्ये रँकिंग मध्ये विद्यापीठाच्या गेल्या वर्षी 36व्या क्रमांकावरून आपण 26व्या क्रमांकावर आलेलो आहोत आणि आपला मानस आहे की येत्या काळामध्ये आपण पहिल्या 10 क्रमांकामध्ये आणण्याचा आपल्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. नंतर मित्र हो या शुभप्रसंगी स्वामी विवेकानंद यांचे सुविचार व्यक्त करताना मी आपल्याला आवाहन करतो की स्वतःची उन्नती उभारणी करा, खंबीर आणि कणखर होऊन तसेच संपूर्ण जबाबदारी घेऊन तुमच्या नशिबाचे तुम्ही शिल्पकार आहात हे दाखवून द्या. पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचे पदवी व पारितोषिके प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन करतो. या प्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल श्री भगतसिंगजी कोश्यारी साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो. विद्यापीठाचे प्रतिकुलपती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री अब्दुलजी सत्तार साहेब हे सुद्धा विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासात सक्रिय सहकार्यासाठी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या असलेले माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र सिंग राठोड यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच या प्रसंगी मी कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य विद्यापरिषद अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी पालक प्रसार माध्यमाचे सर्व प्रतिनिधी यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मला खात्री आहे की या सर्वांच्या सहकार्यानं सोबत महाराष्ट्र शासन आणि भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या पाठबळामुळे हे विद्यापीठ आपल्या कार्याचे यशाचे शिखर गाठेल व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था म्हणून नावारूपाला येईल. आपल्या सर्वांचे पुन्हा श्रद्धा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय कुलपती महोदय पदवीकांक्षींना पदव्या प्रदान करण्याबाबत अनुज्ञा द्यावी अशी कार्यकारी परिषदेला विनंती करतील. होऊन पदवीस पात्र ठरलेला प्रस्तुत 37व्या दीक्षांत समारंभात पदवी घेण्याची इच्छा असणाऱ्या पदवीकांक्षींना या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने पदवी प्रदान करण्याची अनुज्ञा द्यावी अशी मी विनंती करतो. पदवीसाठी विहित केलेला अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आणि विविध विद्याशाखेच्या अधिष्ठातांद्वारे सादर करण्यात येत असलेल्या पदवीकांक्षींना सन्माननीय कुलपती पदवीचा अनुग्रह करतील. या विद्यापीठाच्या कुलपती या पदान्वये विधिवत प्राप्त झालेल्या अधिकारात मी विविध विद्याशाखांचे अधिष्ठाताद्वारे क्रमशः सादर करण्यात येत असलेल्या पदवीकांक्षींना पदवी पुरस्काराचा अनुग्रह करीत आहे आणि त्या त्या पदव्या प्रदान करीत आहे तसेच विद्या वस्त्रे परिधान करण्याची अनुज्ञा देत आहे. पदव्युत्तर विद्याशाखेचे अधिष्ठाता हे क्रमशः डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या पदवीकांक्षींना अनुग्रहासाठी सादर करतील. सन्माननीय कुलपती महोदय, पदव्युत्तर विद्याशाखेतील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या पदवीकरिता उचित योग्यता प्राप्त पदवीकांक्षी आपणासमोर पदवीच्या अनुग्रहासाठी क्रमशः सादर करण्याची अनुदा असावे. पदवी पुरस्काराचा आपण अनुग्रह करावा ही प्रार्थना. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकांक्षी त्यांचे नाव घोषित होताच
पदवी अनुग्रहासाठी व्यक्तिशः सादर होतील. देशमुख स्नेहल संजयराव. ही पदवी अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. रणसिंग सूरज सुखदेव. करवर सुखदेव हनुमंत. सुरवासे समाधान अप्पासो. सुरेश सदाशिव खरात. ही पदवी अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. सतीश कुमार रामराव मुन्नरवार. गंधाळे अमित अमर. ठाकरे प्रणाली नामदेव. रमेश मोतीबाबा खाडगे. ही पदवी अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. अनिल श्रीराम गोमाशे. माधुरी भाऊराव डोमणे. फेलूरकर वैभव चंद्रकांत. दांदळे सुजाता नंदकुमार. राठोड खुशाल दयाराम. कुंभार चेतना शंकर. अरुणा सुरेश काटोले. पाड़ा प्रणीता जयराम. बोदड़े श्रीकांत रघुनाथ. चुंगड़ा अनिल संधू सिंह. भरत केडूजी फरकाड़े. परीक्षित विनायक शिंगरू. पवार रेणुका धनंजय. राठोड लाल सिंह.
हुमने आकांक्षा नारायण पारखे सुकन्या रघुनाथ देशमुख प्रवीण लक्ष्मण रगटाटे स्वप्निल माधव निकम महेश दामोदर सोळंके श्वेता भगवान राव कराळे संदीप शामराव कुलसचिव सन्माननीय कुलपती महोदयांना जे पदवीकांक्षी उचित योग्यता प्राप्त असूनही या पदवीदान समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत कृषी विद्याशाखेचे अधिष्ठाता हे क्रमशः विविध शाखेतील पदवीकांक्षींना अनुग्रहासाठी सादर करतील. सन्माननीय कुलपती महोदय कृषी विद्याशाखेतील मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर मास्टर ऑफ सायन्स हॉर्टिकल्चर मास्टर ऑफ सायन्स फॉरेस्ट्री मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आणि मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ॲग्रिकल्चर या पदव्यांकरता उचित योग्यता प्राप्त पदवीकांक्षी आपणासमोर त्या त्या पदवीच्या अनुग्रहासाठी क्रमशः सादर करण्याची अनुज्ञा असावी. पदवी पुरस्काराचा आपण अनुग्रह करावा ही प्रार्थना. सन्मान्य कुलपती महोदय कृषी विद्याशाखेतील बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर बॅचलर ऑफ सायन्स हॉर्टिकल्चर बॅचलर ऑफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स ॲग्रिकल्चर बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स हॉर्टिकल्चर बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स फॉरेस्ट्री बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी या पदव्यांकरिता उचित योग्यता प्राप्त पदविकांची आपणासमोर त्या त्या पदवीच्या अनुग्रहासाठी क्रमशः सादर करण्याची अनुज्ञा असावी. पदवी पुरस्काराचा आपण अनुग्रह करावा ही प्रार्थना. कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता हे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग पदविकांक्षींना अनुग्रहासाठी सादर करतील. सन्माननीय कुलपती महोदय कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेतील बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या पदवीकरिता उचित योग्यता प्राप्त पदविकांक्षी आपणासमोर पदवी अनुग्रहासाठी सादर करण्याची अनुज्ञा असावी. पदवी पुरस्काराचा आपण अनुग्रह करावा ही प्रार्थना. कुलसचिव सन्माननीय कुलपती महोदयांना जे पदवीकांक्षी उचित योग्यता प्राप्त असूनही या पदवीदान समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत त्यांना त्यांच्या अनुपस्थितीत पदवी पुरस्कारांचा अनुग्रह करावा अशी विनंती करतील. सन्माननीय कुलपती महोदय या विद्यापीठाच्या पदवीस पात्र ठरलेल्या परंतु या पदवीदान समारंभास उपस्थित राहू न शकलेल्या पदवीकांक्षींना ते ज्या पदवीस पात्र ठरलेले आहेत त्या पदवी पुरस्काराचा आपण अनुग्रह करावा ही प्रार्थना. सर्व पदवीकांक्षी पदवी पुरस्कार प्रदान होईपर्यंत आपल्या जागेवर उभे राहतील. विद्यापीठाच्या कुलपती या पदान्वये विधिवत प्राप्त झालेल्या अधिकारात
मी आपणास क्रमशः डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, मास्टर ऑफ सायन्स अग्रिकल्चर, मास्टर ऑफ सायन्स हॉर्टिकल्चर, मास्टर ऑफ सायन्स फॉरेस्ट्री, मास्टर ऑफ टेक्नोलॉजी एग्रीकल्चर इंजीनियरिंग, मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन एग्रीकल्चर, बैचलर ऑफ साइंस एग्रीकल्चर, बैचलर ऑफ साइंस हॉर्टिकल्चर, बैचलर ऑफ साइंस बायोटेक्नोलॉजी, बैचलर ऑफ साइंस ऑनर्स एग्रीकल्चर, बैचलर ऑफ साइंस ऑनर्स हॉर्टिकल्चर, बैचलर ऑफ साइंस ऑनर्स फॉरेस्ट्री, बैचलर ऑफ टेक्नोलॉजी, बैचलर ऑफ साइंस ऑनर्स एग्रीकल्चर बिजनेस मैनेजमेंट, बैचलर ऑफ टेक्नोलॉजी फूड टेक्नोलॉजी, बैचलर ऑफ टेक्नोलॉजी एग्रीकल्चरल इंजीनियरिंग या पदवी पुरस्काराचा अनुग्रह करीत आहे आणि विद्यापीठाच्या पदवीस पात्र असलेल्या परंतु या पदवी दान समारंभास उपस्थित राहू न शकलेल्या पदवीकांक्षींना ते ज्या पदवीस पात्र असतील ती पदवी त्याच्या अनुपस्थितीत प्रदान करतो. सर्व पदवीप्राप्त पदवीधरांना सन्माननीय कुलपती महोदय आता दीक्षांत उपदेश देतील. सर्व पदवीधर दीक्षांत उपदेश ग्रहण करेपर्यंत आपल्या जागेवर उभे राहतील. या विद्यापीठाच्या कुलपती या नात्याने मी आपणास प्राचीन ऋषी मुनीच्या संदेशाला अनुसरून पुढील दीक्षांत उपदेश प्रदान करीत आहे. आपण तो मनःपूर्वक ग्रहण करावा व त्याचे पालन करावे. सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान मा प्रबध. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव, राष्ट्र देवो भव, एषः आदेशः, एषः उपदेशः, एषः वेदोपदिशत् एतद् अनुशासनम्. हे पदवीकांक्षिणो, बरील संदेश आपल्या हृदयात खोलवर रुजवून त्यावर अमल करीत शिस्तबद्धतेने आचरणात आणावा. सर्व पदवीधर पुढील प्रतिज्ञा एका सुरात म्हणतील. आम्ही दीक्षांत उपदेशांचे चिंतन आणि मनन करून त्याप्रमाणे आचरण करू. सर्व पदवीधर आपल्या जागेवर बसतील. या समारंभाचे सन्माननीय प्रमुख अतिथी डॉक्टर नरेंद्र सिंह राठोड दीक्षांत भाषण करतील. गुड मॉर्निंग टू वन एंड ऑल. प्रणाम सबको, नमस्कार. हमारे राजस्थान में खमागणी सबको और आप सबका स्वागत है. मोस्ट रेस्पेक्टेड आवर ऑनरेबल गवर्नर साहब, महाराष्ट्र स्टेट एंड चांसलर ऑफ पीडी वीकेवी अकोला, श्रीमान भगत सिंह जी कोश्यारी साहब. आई एम फीलिंग एलिवेटेड माई सेल्फ टू वेलकम यू एट दिस जंक्शन एंड वी आर मिसिंग योर presence here, but we are equally delighted to have your company, and you are a man of vision and determination, and the type of initiatives which you have articulated here in this university, they are really appreciable, and I take this opportunity to greet you. Thank you very much, sir. Our Vice Chancellor Saab, Dr. Sarad Saab, our Registrar Dr. Surinder Kalmande, and all deans and director, comptroller, member of academic council, board of management or executive council, faculty member, officers, all former vice chancellor, deans and director, and most important, our students, those who are getting degree and medal today. I take this opportunity to welcome all of you. And at the same time, my best wishes to all of you for your future endeavor. Dear parents and ladies and gentlemen, I am really grateful to Honorable Governor Sir
and Honorable Vice Chancellor for giving me this opportunity to interact on this highest academic event of this university. And no doubt, this university has got its own position across this country. And participation in the this type of academic council will give a different type of a opportunity for me. At the outset, I wish to convey my heartiest congratulations to all students. And I was told that more than 4,327 students are getting degree in the field of agriculture and allied sciences. I congratulate all faculty members and all parents, because it was your contribution, and as a result of this, your students and your ward got this opportunity at this moment. Although I have prepared my address, and which has been published in a very beautiful envelope, so I won't read each and everything step by step, but I have prepared some of the mathematical formula. Basically, I am engineer, and I have got a mathematics as a my fashion. So that's why I have prepared some of the things based on mathematical formula, and which are very easy to remember all of you. You must be knowing that new education policy 2020, when it was introduced, they have mentioned that all education will revolve around four words, ABCD. A means adaptive learning, more personalized. If you are in the agriculture or horticulture, according to your core syllabus, you will have to design what will be the theoretical portion, what will be the practical portion, what will be the experiential learning, and how your leadership development will be articulated. B means a blended learning. It is not an online learning, but it is a more towards the your practical hand for. C means a cooperative learning. Anywhere, anyone, any time you can go through it. And for that, Government of India has already introduced number of online platform. And out of this, two platforms are very important in present context. First is a SWAM, and second is a MOOC, massive online open courses. And third is exclusively designed for agriculture education, that is a ProCool, promoting cooperative learning. And D means a digital technology. I would like to urge to all faculty member and all student that a traditional agriculture has gone. Nowadays, every country is working towards a digital technology. You will have to identify new way out, especially in the field of artificial intelligence, machine learning, deep learning, Internet of Things, blockchain technology. There are number of digital technologies are available. With the help of this, you can easily increase the production and productivity and profitability at the farmers level. And that's why I would like to ask to all of you that it is not that agriculture education will revolve around tree, a word so-called TREE. That is a teaching, research, extension, and entrepreneurship development. We will have to introduce all concept like CT, which was essentially articulated in a fifth dean's recommendation. And these are the capacity building, training, consultancy, testing, certification, technology outreach. There are number of opportunity available in agriculture education. So it is the only thing that how you can move outside of your classroom. This is the first step through which now you can jump into a new scenario where there are a lot of good opportunities available. Earlier, during the fifth dean's recommendation, it was student ready. I would like to ask to the Honorable Vice Chancellor, nowadays every education is moving towards industries ready. It is not that we will have to prepare the student, but we will have to prepare the student as per the desire of industries. And here, earlier, ready word was a rural entrepreneurship awareness development yojana. But now this industries ready means a rising excellence and attending desired yardsticks as per the industry's requirement. Hame apni jo local industries hai unko identify karke aur uske hisab se hame apna syllabus change karna hoga aur hamare students ko usi tarike se work karna padega. And that's why, as far as the research is concerned, most of the research scientists are also sitting in this hall, that our research will revolve around a word so-called FAITH, F-A-I-T-H. FAITH means a frontier area of agriculture. There are a lot of frontier area, conservation agriculture, precision agriculture, high-tech cultivation, aeroponic, hydroponic, vertical farming. You will have to identify this frontier area so that you can increase the farmer income.
Already we have crossed 2022, where it was expected to enhance the income of farmer to a double level. Still, there are good opportunity we can go. As far as the word A in faith is concerned, that is academia, industries, interface, research. आपको वही रिसर्च करनी चाहिए जो कि इंडस्ट्रीज को जरूरत है. आपको आई का वर्ड है इनोवेटिव बेस्ड रिसर्च, नया चर नयापन आपको लगाना है. और आपकी आपकी जो रचनात्मक क्रिया है, जो आपकी इंटेलेक्चुअलिटी है, उसको आगे बढ़ाते हुए टेक्नोलॉजी अनेबल्ड रिसर्च करनी है और ह्यूमैनिटीज एंड सोशल साइंस की भी रिसर्च करनी है. इसलिए रिसर्च का एक बहुत बड़ा फील्ड है. गवर्नमेंट ऑफ इंडिया हैज ऑलरेडी एस्टेब्लिश ए नेशनल रिसर्च फाउंडेशन and it is expected that a 6% of GDP will move towards a higher education. There will be very good opportunity to make your career in the research field. And only thing is that a kindly developed a right type of a package of practice, have a very good publication in a high rated journal and try to develop a patent. I am really happy to say that a youngster and especially first year and second year student in number of a university, they have got a patent to their credit. So, aap apna jo bhi kaam kar rahe hain usko aage badhaye aur uske hisab se move kare. Extension ka hamare kisan bhai bhi yahan baithe hue hain aur kuch entrepreneurs bhi aaj is hall mein aaye hue hain, un sab se main bhi arz yahi karna chahta hu ki ek bahut acche agriculture field hai jisme hum jo bhi work karte hain wo aapke liye hi karte hain, kyunki hamare stakeholder keval student tak hi limited nahi hai. Hamare stakeholder आप लोग हैं, फार्मर्स हैं, जिनको हम आगे बढ़ाना चाहते हैं. इसलिए हमें हमारे जो भी प्लानिंग है वो पर्पसफुली है और उसके साथ साथ हम अपने आप को प्रिपेयर करते हुए आगे मूव करते हैं. एंड मोस्ट ऑफ द केवीकेज विच आर बीइंग डिजाइन एंड अवेलेबल अक्रॉस अवर कंट्री, मोर देन 790 कृषि विज्ञान केंद्र इज अवेलेबल. गवर्नमेंट ऑफ इंडिया इज फीडिंग अ लॉट ऑफ मनी स्पेशली टू एजुकेट द फार्मर्स इन द फील्ड ऑफ एंटरप्रेन्योरशिप. और सारे कृषि विज्ञान केंद्र है, वो एक वर्ड है टाडा सीबी, उसके चारों साइड ही मूव करते हैं. टेक्नोलॉजी असेसमेंट, डेमोंस्ट्रेशन, एप्लीकेशन, कैपेसिटी बिल्डिंग. मैं आप सब से यही विनती करता हूं और स्पेशली ऑनरेबल वाइस चांसलर को और डायरेक्टर एक्सटेंशन से भी मॉर्निंग में मुलाकात हुई थी और जितने भी एक्सटेंशन साइंटिस्ट है, कि एक नया पूल बनाया जाए और वो पूल जिस तरीके से FAO ने रिकमेंडेशन दी है एक लिमिट फॉर्मूले पे LIMIT. फार्मर्स को L का मतलब लोन की भी अवेलेबल रहती है, फार्मर्स को I का मतलब इनपुट की भी जरूरत रहती है, फार्मर्स को M का मतलब नया मार्केट की भी जरूरत पड़ती है, और अगला जो I है वो है इंश्योरेंस, फार्मर को इंश्योरेंस की भी जरूरत पड़ती है, और लास्ट वाला जो टी वर्ड है वो ये बताता है टेक्नोलॉजी. इन सब का समावेश करते हैं डायरेक्टर एक्सटेंशन के सेक्शन में एक लिमिट सेल बनाया जाए और उसमें टेक्नोलॉजी जितनी भी डिजिटल टेक्नोलॉजी है उनको भी आगे बढ़ाया जाए. मैं तो यही कहना चाहता हूँ कि अपने सारे फार्मर्स को और स्टूडेंट में एक सेल्फ कॉन्फिडेंस होना चाहिए, उनका नॉलेज अपग्रेडेशन हमें करना चाहिए, उसके साथ साथ उनको इनोवेशन में मूव करना चाहिए और एक लर्निंग एबिलिटी बनानी चाहिए, क्योंकि एग्रीकल्चर इतना अच्छा सब्जेक्ट नहीं है. एट द एंड ऑफ 42 ईयर ऑफ माई सर्विस एक्सपीरियंस I am saying this word, still I am at a very primitive level as far as the agriculture is concerned. So, aap agriculture ki degree le rahe hain, aap first degree aapne li hai, jinhone BSc ya M.Tech ya MSc aur ya PhD kari hai, unhone third degree li hai, magar unke liye ye ek step hai. Aur aage step by step you will have to progress. And let us keep in mind that a very good scope as far as the entrepreneurship is concerned. And we are the pioneer in the food production. We have already crossed 310 million tons of grain production, more than 325 million tons of horticulture production, 210 million tons of milk production, and that is the reason we stand at the national level or international level rather. All students, I would like to mention to all of you that this is a very first step. Only thing is that now you got a right knowledge, right skill, right ability and right experience. Try to move ahead. और उसके साथ अच्छी मेहनत करें, अच्छा लर्न करें और एक्सपेक्ट कम करें. और मैं तो आप सबसे अर्ज यही करना चाहता हूँ, जितने भी स्टूडेंट हैं, अगर आपने जिंदगी में कुछ पाने के लिए कोशिश करी हो तो आप हमारे ऑनरेबल गवर्नर जैसे बनने की कोशिश करें, एक ऐसे व्यक्ति की तरह से बनने की कोशिश करें कि जो अपना विजन इतना हाई रखते हैं और साथ में हमेशा समाज सेवा के लिए. मेरे को बड़ा आश्चर्य हुआ कि जब साहब ने खुद ने वॉलेंटरली आगे आके ये कहा कि मैं समाज सेवा करना चाहता हूँ इस उम्र में. रियली यू आर
यू रियली डिजर्व एप्रिसिएशन सर. मैं तो सारे स्टूडेंट को कह रहा हूँ कि अपनी जिंदगी में अगर कोई लक्ष्य बनाना है तो वो लक्ष्य बनाए कि साहब हमारे ऑनरेबल गवर्नर के पांव तक तो हम एटलीस्ट पहुंचे. जो उन्होंने कंट्रीब्यूट किया अपने लाइफ में उसका 5-10% हम करें. और मैं यही कहना चाहता हूँ कि एट द एंड आई वुड लाइक टू अस टू ऑल ऑफ यू वर्क हार्ड. बट कई बार बच्चे स्टूडेंट मेरे से पूछते हैं कितना काम करें. आपको कोई ज्यादा कंपैरिजन नहीं करना, आपको आपके बेस्ट फ्रेंड से थोड़ा सा ज्यादा काम मेहनत करनी है. लर्न मोर, आपको कितना लर्न करना है ये भी कई बार स्टूडेंट पूछते हैं. आपको अपने बेस्ट फ्रेंड से थोड़ा सा ज्यादा लर्न करना है और एक्सपेक्ट लेस, आपके बेस्ट फ्रेंड से थोड़ा कम एक्सपेक्टेशन रखना. आई एम श्योर यू विल ऑल बी सक्सेसफुल. आई एक्सप्रेस माई सिंसियर थैंक्स टू द अथॉरिटी ऑफ एस्टीम्ड यूनिवर्सिटी फॉर इन्वाइटिंग मी इन सच ए गैदरिंग. थैंक यू वेरी मच एंड आई विश बेस्ट ऑफ लक टू ऑल स्टूडेंट दोज हु आर गेटिंग डिग्री एंड मेडल टूडे. थैंक यू वेरी मच फॉर ऑल ऑफ यू. या विद्यापीठाचे सन्माननीय कुलपती महोदय पदवीकांक्षींना मार्गदर्शन करतील. डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषि विद्यापीठ अकोला के 37 दीक्षांत समारंभ के अवसर पर आज के मुख्य अतिथि भारतीय कृषि अनुसंधान परिषद नई दिल्ली के पूर्व उप महासंचालक श्री डॉक्टर नरेंद्र सिंह राठौर जी, हमारे विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर शरद गड़ाख जी, हमारे सभी कुल सचिव प्राध्यापकगण, हमारे अभिभावक पेरेंट्स, और आज जिनको पदवी प्रदान की जा रही है, डिग्रीज दी जा रहे हैं, ऐसे सभी मेरे प्रिय छात्र छात्राओं, सबसे पहले तो आई विल कॉन्ग्रेचुलेट ऑल द सक्सेसफुल कैंडिडेट्स हु आर टेकिंग डिग्रीज टुडे हियर. आई ऑल्सो कॉन्ग्रेचुलेट द वाइस चांसलर. पर्टिकुलरली I said to him that there should be someone from academia who should be the chief guest, and the main speech should be that of the chief guest, because the chief guest is always from academia and they know more than we people who are maybe policy makers, but these people are all to implement the policies and then advise what should be done and what should be not done. So, ऐसे मैं वाइस चांसलर साहब को बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने हमारे डॉक्टर नरेंद्र सिंह राठौर जी को आज चीफ गेस्ट के रूप में बुलाया. मुझे नहीं लगता कि मैं आपके सामने बहुत ज्यादा प्रवचन दो, सर्वनाइजिंग करो. मैं आप सबको बहुत अभिनंदन करता हूं, और जो बातें डॉक्टर नरेंद्र सिंह राठौर जी ने बोली है, उन्होंने थोड़ा बोला और थोड़े में बहुत सारी बातें बोल दी. और मुझे लगता है कि आप सब बच्चे या जो भी पीएचडी कर रहे हैं, सब निवासी दर आप सबको जो मेन मेन बातें उन्होंने बताई है, अगर आप केवल उनका ही अनुसरण करेंगे तो जैसा अभी वो कह रहे थे कि डोंट एक्सपेक्ट मोर, उतना भी आपने उनकी जितनी बातें बोली, मैं अपनी बात आज नहीं बोलू, जितनी बातें उन्होंने बोली है उनको भी आपने अपने हृदय में धारण कर लिया, और आप उनको प्रैक्टिस में लाएंगे, इंप्लीमेंट करेंगे, तो आई कैन अश्योर यू, यू विल बी सक्सेसफुल इन डूइंग मोर देन व्हाट डॉक्टर नरेंद्र सिंह, व्हाट योर वीसी और व्हाट माई सेल्फ एक्सपेक्ट फ्रॉम यू. तो आप लोग उस बातों को ध्यान में रखो,
उन बातून के भाषण को ले जाओ, लिखा हुआ भाषण है उस भाषण को लेके जाओ और एवरी डे जिन जिन पॉइंट्स पर उन्होंने बात की है केवल उन्हीं बातों पर यदि आप लोगों ने विचार करके आगे बढ़ना शुरू किया तो मैं इतना ही कह सकता हूं कि हमको एक्सपेक्ट करने की आवश्यकता नहीं है, आप एक्सपेक्टेशन से बियॉन्ड दैट एक्सपेक्टेशन, इवन बियॉन्ड द एक्सपेक्टेशंस ऑफ डॉक्टर नरेंद्र सिंह हिमसेल्फ, आप उससे अधिक कर पाएंगे, क्योंकि एक अच्छा मार्ग ढूंढना और उस नियम पर आगे बढ़ना बहुत बड़ा काम है। और आज की आवश्यकता इस बात की है कि हम जिस स्ट्रीम में चल रहे हैं, जिस हम विषय को लेकर के पदवी ग्रहण कर रहे हैं, ग्रेजुएशन कर रहे हैं, पोस्ट ग्रेजुएशन कर रहे हैं, पीएचडी कर रहे हैं, उसको हम एक अंतिम छोर तक पहुंचा सकते कि नहीं पहुंचा सकते। जनरली होता क्या है, जैसे आर्ट साइड में ह्यूमैनिटीज में है, आदमी पढ़ता है और पढ़ने के कुछ दिनों बाद अगर वो कहीं पब्लिक सर्विस कमीशन में निकल गया, कहीं टीचर हो गया, कोई सर्विस लग गई, तो सो फार सो गुड, अगर नहीं किया तो वो किसी काम आता ही नहीं है। लेकिन आपके साथ क्या सुविधा है, जो आपके को सुविधा ये है कि आपने चाहे इंजीनियरिंग का किया हो, चाहे हॉर्टिकल्चर का, एग्रीकल्चर का, जो भी आपके फील्ड में है, इस फील्ड में यदि आपको कहीं कोई नौकरी नहीं मिलती, संयोग से मिलती भी नहीं सबको, तो आपको करने के लिए इतना अधिक है कि आप यदि किसी दूसरे के यहाँ जाएं, मैं देखता हूं कि आजकल बहुत से खेत बंजर पड़े हैं, बैरन पड़े हैं, है ना, और मैं तो ऐसी जगह से आता हूँ जहाँ पहाड़ में लोग ऊंचाई पर बहुत परेशानी में रहते हैं, जैसे भी आप जोशीमठ का सुन रहे थे, तो विलेजेस के विलेजेस घोस्ट विलेजेस तय कर दिए गए हैं क्योंकि सुविधा ही नहीं है। परंतु मेरा कहना यह है कि आप कृषि के, चाहे कृषि अभियांत्रिकी के ही छात्र क्यों न हो, आप सब लोग अगर प्रयत्न करेंगे तो आप मेरे ख्याल से जिसको बालू कहते ना, रेत सैंड, सैंड में से भी तेल निकाल लेंगे। यानी आपके जो पढ़ाई आपकी है वो पढ़ाई ऐसी है क्योंकि हॉर्टिकल्चर है, वो कल्चर ऐसी है कि वो कभी फ्रूटलेस हो ही नहीं सकती है। दैट कल्चर यू अडॉप्ट इट, इट विल ऑलवेज बी फ्रूटफुल। मेरी अंग्रेजी पढ़ी हुई फ्रूटलेस हो सकती है, परंतु आपका पढ़ा हुआ हॉर्टिकल्चर, एग्रीकल्चर, व्हाट एवर यू हैव स्टडीड हियर इन व्हाट एवर स्ट्रीम यू हैव गॉट द डिग्रीज, आप वो हरेक ऐसा है जिसमें से वो कभी व्यर्थ जाता ही नहीं। और इसलिए मेरा निवेदन यह है कि आज के इस पदवी ग्रहण पर आपको संकल्प लेना चाहिए कि मेरा ये सौभाग्य है कि मैं डॉक्टर पंजाब राव देशमुख, जो इतने महान हमारे कृषि विशेषज्ञ थे या हमारे उसके मंत्री रहे और बड़े ज्ञाता थे उस समय के, तो हम क्यों नहीं फ्रॉम हम जीरो से शुरू करके और आगे ऊंचाई तक हाइट्स पर पहुंचेंगे। ये अगर आप संकल्प करोगे तो मैं सोचता हूं कि अकोला विश्वविद्यालय अकेले, अकोला विश्वविद्यालय अकेले, अकोला अलोन कैन डू ए लॉट फॉर द कंट्री, फॉर योर रीजन, फॉर योर विलेज, फॉर योर डिस्ट्रिक्ट, फॉर योर स्टेट। तो हम सब लोग अपनी विद्या का कैसे ठीक से उपयोग करें, हम निराश न हो, डोंट बी डिसअपॉइंटेड, क्योंकि आपके लिए तो खुला खेत है, खुला फील्ड है। आप अगर केवल केवल और केवल, अभी मुझे एक ब्रिटेन से भारतीय नारी आई, मेरी वहां की उत्तराखंड की है, उसने कहा अच्छा काम करते हैं बहुत फील्ड में और उसके पास पैसा भी ठीक है, लेकिन पैसे से ज्यादा करने की पैशन है उसके अंदर, एक मिशन है उसके अंदर। उसने कहा कि मैं पूरा पहाड़ घूमती हूँ और मैं स्वयं जाकर के जिनके खेतों में अभी खेती नहीं होती है और वहां मैं ये फला फला पौधे, कहीं पर एप्पल है तो कहीं पर कीवी है, बोले मैं अपनी ओर से लगाऊंगी, अगर वहां पानी नहीं है, शी इज नॉट एन एग्रीकल्चरिस्ट, तो उसने कहा पानी नहीं है तो बोले जितने भी नीचे से पानी आएगा मैं लिफ्ट करके उस गांव में पानी दे दूंगी।
मैं उनकी जमीन भी अपने नाम नहीं करूंगी, मैं उनसे जमीन भी लीज में नहीं लूंगी। मैं उनसे इतना ही कहूंगी, जब तुमको फायदा होने लगेगा, जब आपको फ्रूट्स आ जाएंगे, आपको फायदा होगा, यदि आप मुझे 20% दे देंगे तो आई विल बी हैप्पी, है ना। तो ये जो एक सोच जो स्वयं एग्रीकल्चरिस्ट नहीं है और इंग्लैंड में अपना उसका व्यवसाय है, वो आकर के पहाड़ मुझसे करना शुरू किया है, तो आप सोच सकते हो कि आप केवल नौकरी के पीछे भगने के बजाय, ठीक है नौकरी भी करना ठीक है, वो भी अपना काम है, उसमें भी चलिए। और आज तो हमारी कोशिश ये भी है कि जो हमारी न्यू एजुकेशन पॉलिसी भी बता रहे थे मिस्टर राठौर, तो हम उसमें से कि इवन अभी आज ही मैं पढ़ रहा था कि आईआईटी वाले अभी सोच रहे हैं कि भाई कंप्यूटर इंजीनियरिंग में काम कर रहे हैं और उनकी इच्छा कुछ और भी करने की है, तो बोले क्यों नहीं, हम जब कंप्यूटर इंजीनियरिंग कर रहे हैं तो उनके जो इच्छा के अनुकूल जो उनका विषय है उसका भी उनको ज्ञान कराए। और इसीलिए एजुकेशन पॉलिसी में एनईपी में जो मल्टी डायमेंशनल और इंटरडिसिप्लिनरी इस प्रकार की शिक्षा की व्यवस्था की गई है। तो आप सबका मैं सोचता हूँ आपको ये अपना सौभाग्य मानना चाहिए कि हम सब लोग कृषि जो हमारे यहाँ सबसे श्रेष्ठ चीज मानी जाती है। मैं बार बार पिछली बार भी हो सकता आपसे कहा होगा कि हमारे यहाँ कहते हैं कि खेती ही सबसे बड़ी पहली चीज है, नौकरी तो सेकेंडरी है और भीख मांगना तो बिल्कुल ही निंदनीय है। हम सब लोग एक सौभाग्यशाली है जो आखिर इस देश में कृषि प्रधान कहलाता है और कोरोना के अंदर भी सब व्यवसाय बंद हो गए आधे से ज्यादा, लेकिन ये जो ऐसा व्यवसाय है कृषि, ये एक दिन के लिए भी बंद नहीं हुआ। अगर देश में 1962-66 के बाद अगर हरित क्रांति नहीं आई होती, अगर लोगों ने कृषि के क्षेत्र में काम करके और आगे बढ़ने का काम शुरू नहीं किया होता, हम तो कंगाल हो जाते। तो इसके माने हमारी बैकबोन क्या है, और बैकबोन इज एग्रीकल्चर। तो ये जो हमारी रीढ़ है, बैकबोन है, और उसके बैकबोन आप है, केवल मैं या राठौर साहब या हमारे सेंट्रल गवर्नमेंट यही सब कुछ नहीं कर सकती है। आपके सामने बहुत सारी सुविधाएं सरकार ने दे रखी है, आप उस दिशा में काम कर सकते हैं। अभी अभी मैं आप लोगों को बोलूंगा कि मैं AI डिजिटल और इसमें ज्यादा नहीं जाता, राठौर ने अपना भाषण दिया उसमें से आप लोग सीखे। अभी अभी हमारे प्रधानमंत्री जी ने घोषणा की है कि भाई ये दिस ईयर शुड बी डिक्लेयर्ड एज ए मिलेट ईयर। अब ये मोटे अनाज का ये साल घोषित किया गया है। अरे कितनी बातें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोचते हैं, कृपा उसके ध्यान से रखे, क्योंकि अभी हमारे महाराष्ट्र में जब मैं आया था तो उससे पहले यहाँ दुष्काल पड़ा था। सौभाग्य के 3 साल से दुष्काल नहीं पड़ा है, लेकिन तब बड़ी दिक्कत थी। अब क्योंकि हर जगह इरिगेशन की समस्या है, सरकार के पास हजारों करोड़ की 1,00,000 करोड़ से ऊपर की योजनाएं अधूरी पड़ी हुई इरिगेशन की। अब हम लोग क्या कर सकते हैं इस मोटे अनाज को, चाहे वो ज्वारी बाजरा नाचनी कुछ भी हो, हम कैसे लोगों को प्रोत्साहन करें कि मैं हमेशा ही मेरे राहुली से या आपके यहाँ से कहीं से मैंने कहा कि मुझे तो नाचनी के ही बिस्किट चाहिए, मुझे बाजार के बिस्किट नहीं चाहिए, तो हमेशा वही बिस्किट मैं लेता हूँ और अपने राजभवन में भी उन्हीं बिस्किटों को मैं प्रयोग में लाता हूँ। तो हम कैसे प्रधानमंत्री जी का जो संकल्प है कि ये मिलेट ईयर घोषित करके हम मिलेट से कुछ ऐसी चीजें बताएं। अब आपको पता है कि हमारा एक मित्र फ्रांस से आया, मेरा मित्र बोला भाई साहब मैं तो मर गया था, इतना हो रहा था। बोले एक दिन मैं वहाँ रोटी अपने आप बनानी पड़ती, हिंदुस्तान की जैसी साफगिरी नहीं चलती वहाँ, तो सब काम अपने आप करना पड़ता है, नौकरों के भरोसे नहीं रहना पड़ता वहाँ। तो बोले कि मेरा मित्र आया, वो जो फ्रेंच था, मैं रोटी बना रहा था गेहूं की, तो अरे बोले तू इस गेहूं के कारण ही तो इतना दुबला हो गया, तेरा पेट खराब हो गया है। वो तो कोई साइंटिफिक वर्ड बोला, मैं भूल गया हूँ गेहूं में जो चीज होती है। उसने कहा गेहूं को खाना ही मत, और वो बोला कि मैं अपने यहाँ से मिलेट ले जाता हूँ पहाड़ से और तब उसी की रोटी खाता हूँ। तो आप ये कल्पना करो कि साइंस ये ढूंढ रहा है और हम जब मिलेट की बात हमारे प्रधानमंत्री कर रहे हैं, तो हाउ मच एंड हाउ कैन वी आवर सेल्फ
फुलफिल दैट एंड, इस प्रकार से हम उस लक्ष्य को प्राप्त कर सकते हैं, आप उस दिशा में सोच सकते हैं और उस नाते से नया इस प्रकार का काम कर सकते हैं। मुझे लगता है कि हमारे राठौर साहब ने कहा कि उनके तो इंजीनियर है, मैथमेटिकल उनका कैलकुलेशन होता है, तो मैं तो मैथमेटिक्स में केवल माथे में टीका लगाता हूँ, बाकी मैथमेटिक आती ही नहीं है, है? तो आप सब लोग एक प्रकार से मैथमेटिकल कैलकुलेशन से, फिर उसके बाद जैसा उन्होंने कहा कि आर्टिकुलेटेड ढंग से अगर हम लोग आगे बढ़ेंगे, तो मुझे लगता है कि हम जो प्रधानमंत्री का लक्ष्य था कि हम इनकम उनकी दुगुनी करेंगे, तो आप अगर सब लग जाएंगे तो दुगुनी नहीं इनकम तिगुनी होगी। और एक चीज और मैं थोड़ा सा कहूँगा, मैं बहुत जगह कृषि विज्ञान केंद्र में जाता हूँ, बहुत से कृषि विज्ञान केंद्र अच्छा भी कर रहे हैं, लेकिन बहुत सी जगह काम अच्छा भी नहीं होता है। क्या हम सब लोग उन कृषि विज्ञान केंद्रों को एक प्रकार से सशक्त कर सकते हैं, उनका सही उपयोग कर सकते हैं, उसके माध्यम से देश के आमदनी बढ़ा सकते हैं, और इसी प्रकार से हम लोग एक प्रकार से अब तो लोग, मैं बहुत से आपके यूनिवर्सिटीज में आया हूँ, बहुत अच्छा, अभी वीसी साहब भी बोल रहे थे आपके अनेक से इनोवेशन बहुत अच्छे हैं, खुशी होते हैं। मैंने पीएम से भी कहा, माननीय प्रधानमंत्री जी से, कि भाई नहीं, मेरे विश्वविद्यालयों में चाहे वो अभियांत्रिकी हो या कृषि के, अच्छा काम हो रहा है, तो मेरा विश्वास है कि आप जिस दिशा में बढ़ रहे हैं, चाहे इंडस्ट्रीज के लिए काम करना हो, चाहे और काम करना हो, और एक नए सोच के साथ, और उस सोच के सबसे पहले चाहिए कि अपने अंदर आत्मविश्वास है। ये बहुत बार मैं अभी इनकी बात कर रहे थे, बच्चों की, मुलगी लड़कियों की, तो लड़कियां तो पहले पढ़ती ही नहीं थी, अब तो यहाँ मेडल भी लड़के सबसे ज्यादा लेते हैं, जिस यूनिवर्सिटी में जाता हूँ 80% मेडल लड़के ही लड़कियां लेती हैं, तो बहुत अच्छा लगता है। और लड़कियां जिस हाथ को काम को हाथ में लेते हैं, जैसे लड़की क्या है, हर लड़की को मैं माँ मानता हूँ, चाहे शादी भी न करे तो भी मैं माँ ही मानता हूँ, क्योंकि एक मातृत्व के गुण होते हैं, और मातृत्व का अर्थ होता है समर्पण का भाव, मातृत्व का अर्थ होता है सेवा का भाव, मातृत्व का अर्थ होता है प्यार और प्रेम का भाव। और मुझे लगता है कि उस भाव से आप चाहे लड़कियां हों, चाहे लड़के हों, बॉयज हों, चाहे गर्ल्स हों, उस दिशा में से, उस भावना से अगर आप लोग काम करेंगे, तो मुझे लगता है कि हम सब लोग आगे बढ़ेंगे। सो फार डिजिटल एंड एआई ऑल आर दिस कंसर्न, बिकॉज आवर टीचर्स एंड आवर प्रोफेसर्स आवर इंस्टीट्यूट्स आर गिविंग सो मच स्ट्रेस अपॉन दिस डिजिटल एंड ऑल दिस, एंड माय प्राइम मिनिस्टर हिमसेल्फ ऑलवेज गिव्स सो मच इम्पोर्टेंस टू डिजिटल एआई। तो मैं तो एक सामान्य गांव के किसान का लड़का हूँ, उस नाते से आपको मैंने दो छोटी सी बातें बताई हैं। मेरा विश्वास है कि जब आप इस विद्यापीठ से पदवी ग्रहण करके बाहर जाएंगे, तो निश्चित रूप से आप एक नए महाराष्ट्र और एक नए भारत के निर्माण में अपना योगदान दे सकेंगे, और उसमें औरों को तो संतुष्टि होगी होगी, आपको अपने अंदर भी बहुत संतुष्टि होगी, अच्छा होगा। आप में से कुछ लोग, अभी वीसी साहब ने बताया कि हमने 10 बार गांव को गोद लिया है, वहां काम किया है, आप में से अगर 150 गांव को गोद ले लें और उस गांव में जाकर के उनका भी भला करें, उनके भले में आपका भी भला होगा, आपके भले में देश का भी भला होगा। इस एक हायर एम से, एक ऊंचे लक्ष्य से आगे बढ़ेंगे, तो निश्चित रूप से आप सबका जो जीवन है सफल होगा, आपको आनंद आएगा, आप सब लोग सफल हों, सुखी हों, आगे बढ़ें। मेरी आप सबको बहुत बहुत शुभकामना है। हमारे डॉक्टर नरेंद्र सिंह जी का मैं विशेष आभारी हूँ, उन्होंने मेरी तारीफ कुछ ज्यादा कर दी, इतनी तारीफ के लायक नहीं हो, परंतु आप सब लोग ऊंचे लक्ष्य को लेकर के चले और उसके लिए उतना ही परिश्रम करें, उसके लिए उतना ही त्याग करें, जितना त्याग करोगे उतना चीजें आपके पास आएंगी। केवल चाहने से कुछ नहीं होता, करने से सब कुछ होता है, इसलिए आप कर्म क्षेत्र में आगे बढ़ें, और निश्चित रूप से आपके माध्यम से न केवल एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर के क्षेत्र में, बल्कि देश को आगे बढ़ाने के लिए हर एक फील्ड में अवसर मिलेगा, उसका देश को लाभ मिलेगा। आप सब सुखी रहें, आप सब लोग भविष्य में और आगे बढ़ें और आपकी उन्नति हो, ये मेरी शुभकामना है। एक बार फिर से डॉक्टर महेंद्र सिंह को,
विद्यापीठ के सभी अधिकारियों को मेरी ओर से बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो नहीं बोलना सम्मान है। एक बार फिर से महेंद्र सिंह को, विद्यापीठ के सभी अधिकारियों को मेरी ओर से बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो नहीं बोलना सन्माननीय कुलपती, या दीक्षांत समारंभातील पदके आणि पारितोषिके वितरित झाल्यानंतर दीक्षांत समारंभाचा समारोप करण्याची अनुमती देतील। या दीक्षांत समारंभातील पदके व पारितोषिके वितरित झाल्यानंतर मी दीक्षांत समारंभाचा समारोप करण्याची अनुमती देतो। अधिष्ठाता पदव्युत्तर विद्याशाखा हे सन 2021-2022 या वर्षातील निरनिराळी पदके आणि पारितोषिके प्राप्त केलेल्या त्यांच्या विद्याशाखेतील पदवीधारकांना पाचारण करतील। सन्माननीय कुलपती महोदय, पदव्युत्तर विद्याशाखेतील अभ्यासक्रमात वेगवेगळ्या विषयात प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल पदके व पारितोषिक मिळवलेल्या पदवीधरांना सादर करीत आहे। त्यांना पदके व पारितोषिके देऊन पुरस्कृत करावी ही प्रार्थना। डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत 6 सत्रामध्ये कृषी विद्या या विषयात सर्वाधिक मूल्यांकन प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल तसेच मुलींमधून सर्वाधिक मूल्यांकन प्राप्त केल्याबद्दल माजी कुलगुरू डॉक्टर बळवंत गोविंदराव पत्खल सुवर्णपदक आणि श्रीमती इंदुमती श्रावण वंजारी रोख पारितोषिक, कुमारी जाधव धनश्री भरत। मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत कीटकशास्त्र या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून एफ किंवा आर ग्रेड न नोंदविता नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख जन्मशताब्दी सुवर्णपदक, नॅशनल सेमिनार ऑन पेस्ट मॅनेजमेंट सुवर्णपदक, युनायटेड फॉस्फरस लिमिटेड सुवर्णपदक, स्वर्गीय प्रोफेसर एम जी हरदास स्मृती सुवर्णपदक, डॉक्टर विश्वनाथ म्हेसरे सुवर्णपदक, स्वर्गीय डॉक्टर के आर ठाकरे सुवर्णपदक, माजी कुलगुरु स्वर्गीय हिरोजी बळीरामजी उलेमाले सुवर्णपदक आणि हेक्सामार ॲग्रिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन रौप्य पदक, कुमारी सौम्या शेपालिका दास। हा पुरस्कार अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे। मास्टर ऑफ सायन्स हॉर्टिकल्चर या पदवी परीक्षेत व्हेजिटेबल सायन्स, फ्रूट सायन्स आणि फ्लोरिकल्चर या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल बॅरिस्टर शेषराव वानखेडे सुवर्णपदक, डॉक्टर पंजाबराव देशमुख जन्मशताब्दी सुवर्णपदक हॉर्टिकल्चर, श्री रणजित देशमुख अमृत महोत्सवी स्मृती सुवर्णपदक, श्री माधव गंगाधर बुमराळकर हॉर्टिकल्चर रोग पारितोषिक आणि अण्णासाहेब महाजनी रोग पारितोषिक, कुमारी वर्षिता एच एस। मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत कृषी विद्या या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख जन्मशताब्दी सुवर्णपदक कृषी विद्या, माननीय कुलगुरू प्राध्यापक विठ्ठलराव रहाटे सुवर्णपदक, स्वर्गीय डॉक्टर भगवंतराव बाजीराम तुरखेडे सुवर्णपदक, डॉक्टर पंजाबराव देशमुख रौप्य पदक आणि स्वर्गीय श्री लक्ष्मणराव नरहरपंत उत्तरवार रौप्य पदक, श्री डुम्मट पुट्टी वेंकटा श्री अक्षय। हा पुरस्कार अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे।
मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत वनस्पती रोगशास्त्र या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल स्वर्गीय श्री अरविंद विश्वनाथ वावदे स्मृती स्मरण पदक, कालकथिक कृष्णराव सखारामजी घोडेसार स्मृती स्मरण पदक आणि हेक्झामार ॲग्रिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन रौप्य पदक, कुमारी मन्ना शीर्षा तापस। हा पुरस्कार अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे। मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत दुग्ध व्यवसाय या विषयात सर्वाधिक मूल्यांकन प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल स्वर्गीय बाबाराव आनंदराव देशमुख रोहणेकर रौप्य पदक, स्वर्गीय डॉक्टर गोविंद विनायक दाणी स्मृती रौप्य पदक आणि दादासाहेब महाजनी रौप्य पारितोषिक श्री जाधव किरण कुमार विष्णू। मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर या पदवी परीक्षेत कृषी विस्तार या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्मचारी सहकारी पतसंस्था रोग पारितोषिक आणि माजी सहयोगी अधिष्ठाता स्वर्गीय प्राध्यापक उ ग देशपांडे रोग पारितोषिक श्री देवराय प्रज्ञेश शांताराम। मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत कृषी अर्थशास्त्र या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल श्री वामनराव महिंद्रे सर दिग्रसकर स्मृती सुवर्ण पदक आणि चौतीसावे वार्षिक संमेलन भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषद रोग पारितोषिक कुमारी बांदेवार ऐश्वर्या श्रीनिवास। मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग पदवी परीक्षेत अपारंपरिक ऊर्जा स्रोत अभियांत्रिकी या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल स्वर्गीय डॉक्टर शैलेश शरद हुड स्मृती सुवर्ण पदक आणि डॉक्टर वसंतकुमार नरसिंहराव मदनसुरे रोग पारितोषिक श्री पवार रोहित दिलीप। मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत वनस्पती शरीर क्रिया तथा बियाणे तंत्रज्ञान या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल स्वर्गीय डॉक्टर रंजय सीताराम शिवणकर सुवर्ण पदक श्री बेले कृणाल नथू। मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत SC/ST संवर्गातून सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृती शताब्दी सुवर्णपदक कुमारी माथांगी सुमनाश्री। मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत वनस्पती शास्त्र या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल तसेच मुलींमधून सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल प्रोफेसर GR तत्ववादी रौप्य पदक कुमारी अहेरकर श्रद्धा श्रीकांत। मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत मृदशास्त्र व कृषी रसायनशास्त्र
या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल स्वर्गीय श्रीमती प्रेमलता सेवकराम हाडोळे स्मृती रोख पारितोषिक कुमारी किमे माडो. हा पुरस्कार अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग पदवी परीक्षेत सिंचन व निचरा अभियांत्रिकी किंवा मृद व जलसंधारण अभियांत्रिकी या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून नियोजित वेळेत प्रबंध सादर केल्याबद्दल प्रोफेसर श्रावण सावजी वंजारी स्मृती रोग पारितोषिक कुमारी आभा आणि कोसले. शेतकऱ्यांना तत्काळ फायदेशीर व कमी खर्चाचे तंत्रज्ञान अशा मुद्द्यावर विद्यार्थ्यांमधून पदव्युत्तर अभ्यासक्रमात उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल डॉक्टर वासुदेव बळवंत राऊळकर रौप्यपदक श्री शेवाळकर स्वप्नील गजानन. मास्टर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उत्कृष्ट विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक उपलब्धी व उत्कृष्ट चारित्र्याबद्दल श्री लक्ष्मण दामोदर नेवारे रोग पारितोषिक श्री आर महेश्वर रेड्डी. अधिष्ठाता कृषी हे 2021-2022 या वर्षात निरनिराळी पदके आणि पारितोषिके प्राप्त केलेल्या त्यांच्या विद्याशाखेतील पदवीधरांना पाचारण करतील. सन्माननीय कुलपती महोदय, कृषी विद्याशाखेतील बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर, बॅचलर ऑफ सायन्स हॉर्टिकल्चर, बॅचलर ऑफ सायन्स फॉरेस्ट्री, बॅचलर ऑफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ॲग्रिकल्चर, बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स ॲग्रिकल्चर, बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स हॉर्टिकल्चर, बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स फॉरेस्ट्री, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स ऑनर्स ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी पदवी परीक्षांमध्ये प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल पदके व पारितोषिके मिळवलेल्या पदवीधरांना सादर करीत आहे. त्यांना पदके व पारितोषिक देऊन पुरस्कृत करावे ही प्रार्थना. बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथून कीटकशास्त्र व वनस्पती रोगशास्त्र या विषयात तसेच बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत 8 सत्रांमध्ये सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती सुवर्णपदक, स्वर्गीय डॉक्टर गजानन दिगंबर पिंपरीकर स्मृती सुवर्णपदक, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट क्रमांक 314 रोख पारितोषिक विद्यापीठातील उत्कृष्ट विद्यार्थ्याकरिता स्वर्गीय नानाजी रेंगुडवार रोख पारितोषिक आणि मेहरे ब्रदर्स रोख पारितोषिक श्री संबृतवार वैभव शिवशंकर. हा पुरस्कार अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थिनीमधून सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय मातोश्री पार्वताबाई महिंद्रे स्मृती सुवर्णपदक, श्रीमती विमलाबाई देशमुख रौप्यपदक आणि कृषी महाविद्यालय अकोला रौप्य महोत्सव स्मृती रौप्यपदक कुमारी आगरकर दीपाली पुरुषोत्तम. बॅचलर ऑफ सायन्स हॉर्टिकल्चर पदवी परीक्षेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय शांतारामजी बवन गावंडे सुवर्णपदक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सुवर्णपदक आणि स्वर्गीय डॉक्टर राणी लक्ष्मीबाई जी राजवाडे
ग्वालियर तर्फे श्रीमती माणिकबाई विनायक भिड़े, शांताबाई शंकरराव देसाई, वश्री एकनाथ मोरेश्वर जोशी रोक पारितोषिक, कुमारी गवई स्मृति धनराज। बैचलर ऑफ साइंस एग्रीकल्चर पदवी परीक्षेत वनस्पति रोगशास्त्र आणि कीटकशास्त्र या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल एसपी सुवर्ण पदक आणि स्वर्गीय रेणुराव उपाख्य अण्णासाहेब पाटील सायकडकर सुवर्ण पदक श्री सुटे ज्ञानेश्वर किशोर। बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत कृषी विद्या या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल श्री गोविंद कृष्णा वैद्य रौप्य पदक आणि स्वर्गीय उमाकांत यशवंत उपाख्य बाबूराव भैद रोख पारितोषिक, कुमारी पिडुरकर शीतल खुशाल। सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांमधून वनस्पती रोगशास्त्र या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल मातोश्री पार्वताबाई गाडे स्मृती रोग पारितोषिक श्री रामटेके राज सदाशिव। बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी पदवी परीक्षेत सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव उपाख्य बाऊचा देशमुख स्मृती सुवर्ण पदक श्री झोटिंग सूरज मधुकर। बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथून सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती रौप्य महोत्सव स्मृती रौप्य पदक कुमारी डहाके अश्विनी प्रभाकर। बॅचलर ऑफ सायन्स फॉरेस्ट्री पदवी परीक्षेत सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल श्री पी पी जोशी रौप्य पदक कुमारी गड्डम गौतमी। बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर पदवी परीक्षेत वनस्पती शरीर क्रियाशास्त्र या विषयात सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर अरविंद मारुती दोपटे रौप्य पदक कुमारी जवंजाळ अपूर्वा अजय। अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी हे 2021-2022 या वर्षात निरनिराळी पदके आणि पारितोषिके प्राप्त केलेल्या त्यांच्या विद्याशाखेतील पदवीधरांना पाचारण करतील। सन्माननीय कुलपती महोदय, कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेतील पदवी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल पदके व पारितोषिके मिळविलेल्या पदवीधरांना सादर करीत आहे। त्यांना पदके व पारितोषिके देऊन पुरस्कृत करावे ही प्रार्थना। बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग पदवी परीक्षेत सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय अजित बेनीराम हरोळे स्मृती सुवर्णपदक, आय एस ए ई कन्व्हेन्शन मेमोरियल सुवर्णपदक,
श्री गंगाधर हरी पराडकर रौप्य पदक, श्री गंगाधर हरी पराडकर रोख पारितोषिक व प्रोफेसर मेमन अली मोहम्मद रोख पारितोषिक, श्री महोदय आकाश त्र्यंबक। बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग पदवी परीक्षेत, तसेच मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी या विषयात मुलींमधून सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल प्रोफेसर श्रावण सावजी वंजारी स्मृती रोग पारितोषिक, कुमारी पाटील प्राची प्रतापराव। बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग पदवी परीक्षेत मुलींमधून सर्वाधिक मूल्यांक प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर वसंतकुमार नरसिंगराव मदनसुरे रोग पारितोषिक, कुमारी जाधव रचना प्रकाश। संचालक शिक्षण हे 2021-2022 या वर्षात उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड झालेल्या शिक्षकांना पाचारण करतील। सन्माननीय कुलपती महोदय, उत्कृष्ट शिक्षक रौप्य पारितोषिक 2021-22 साठी निवड झालेल्या आपणासमोर सादर करीत आहे, त्यांना पारितोषिके देऊन पुरस्कृत करावे ही प्रार्थना। श्री दामोदर कृष्णराव बल्लाळ रौप्य पदक, डॉक्टर एच आर सवई। ICAR उत्कृष्ट शिक्षक पारितोषिक, डॉक्टर सुरेंद्र आर पाटील। संशोधन संचालक हे 2021-2022 या वर्षात उत्कृष्ट संशोधन कार्य केल्याबद्दल निवड झालेल्या संशोधकांना पाचारण करतील। सन्माननीय कुलपती महोदय, उत्कृष्ट संशोधनासाठी पुरस्कृत डॉक्टर के जी जोशी रोख पारितोषिक, शेतकऱ्यांना तात्काळ फायदेशीर अशा मुद्द्यांवर कृषी किंवा पशुविज्ञान विषयात विद्यापीठामध्ये उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल निवड झालेल्या संशोधकांना सादर करीत आहे, त्यांना रोख पारितोषिक देऊन पुरस्कृत करावे ही प्रार्थना। डॉक्टर एम वाय लाडोळे। डॉक्टर एस एन देशमुख। डॉक्टर एस जे गहुकार। डॉक्टर ए बनगिनवार। हा पुरस्कार अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे। डॉक्टर सुवेंदू मंडल। हा पुरस्कार अनुपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे। राधाकिशन शांती मल्होत्रा रोग पारितोषिक, कृषी व पशुविज्ञान विषयामध्ये उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल आणि विद्यापीठ क्षेत्रातील शेतकऱ्यांना तात्काळ पोहोचविणे यासाठी निवड झालेल्या संशोधकांना सादर करीत आहे, त्यांना रोख पारितोषिक देऊन पुरस्कृत करावे ही प्रार्थना। डॉक्टर एस डी जाधव।
डॉक्टर पी आर कडू, डॉक्टर एन एम कोंडे, डॉक्टर डी वी माळी, डॉक्टर पी ए गीते, कुलसचिव हे 2021-2022 या वर्षाकरिता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड झालेल्यांना पाचारण करतील. सन्माननीय कुलपती महोदय, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्याला सादर करीत आहे त्यांना योगतज्ञ श्री विठ्ठलराव जिपकाटे रोग पारितोषिक देऊन पुरस्कृत करावे ही प्रार्थना. शाखा अधिकारी ते सहायक कुलसचिव आणि तत्सम या सवर्गामधून उत्कृष्ट कर्मचारी श्री नितीन राजाराम सुडके. शाखा सहायक ते सहायक शाखा अधिकारी आणि तत्सम या सवर्गामधून उत्कृष्ट कर्मचारी श्री प्रभुदास श्रीकृष्ण तवाडे. कुलसचिव हे नवीन पदके आणि पारितोषिकांसाठी देणगी देणाऱ्या सन्माननीय देणगीदारांची नावे सादर करतील. माननीय कुलपती महोदय, देणगीदारांची नावे आपणासमोर सादर करीत आहे. श्री डी एस देवपुजारी, साई वाटिका अपार्टमेंट, IDBI बँकेच्या मागे, स्टेशन रोड, अकोला, यांनी MSc कृषी विस्तार शिक्षण या विषयात विद्यापीठातून सर्वाधिक गुणांक प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या तसेच प्रबंध विहित कालावधीत विद्यापीठात सादर केलेल्या विद्यार्थिनीस स्वर्गीय श्री श्यामराव माधवराव देवपुजारी आणि स्वर्गीय श्रीमती विमल श्यामराव देवपुजारी रौप्य पदक याकरिता रुपये 150,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. पसाय दानाने 37व्या दीक्षांत समारंभाची सांगता होईल. आता विश्वात्मकी देवी येणी वाग्यज्ञी तोषावे तोषो निमस द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते प्राणी जात
शत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे सुखी पूर्ण होनी भजी जो आदि पुरुखी अखंडित आनी ग्रंथोपजीविये विशेषी विद्यापीठाचे कुलसचिव सन्माननीय कुलगुरू महोदयांना दीक्षांत समारंभाचा समारोप करण्याची विनंती करतील. सन्मान्य कुलगुरू महोदय, दीक्षांत समारंभ समाप्त झाल्याचे घोषित करावे ही विनंती. माननीय कुलपती महोदय यांच्या अनुमतीने दीक्षांत समारंभ समाप्त झाल्याचे मी घोषित करतो. सर्व सभाजन राष्ट्रगीताकरिता उभे राहतील.
सर्व उपस्थितांना विनंती करण्यात येते की दीक्षांत मिरवणूक सभा मंडपाबाहेर जाईपर्यंत सर्व आपल्या जागेवर शांतपणे उभे राहतील. Shut up, Anusha.